नमस्कार आमच्या भाऊ बहिणींना, काय चाललंय आमच्या भाऊ बहिणींचं? बरं आहेत का? झालं का तुमचं चहा पाणी जेवण? माझं जेवण नाही झालं, पण पिंकीनं आंबाबाईचा प्रसाद आणलेला होता. आंबाबाई देवी, आंबाई आंबाबाई म्हणतात, आंबाई बी म्हणतात. त्यानं प्रसाद आणला होता, ती प्रसाद खाल्ला भाऊ बहिणीनं. त्यातलं गोड गोड ते असते ना, काय त्याला म्हणते ते काय म्हणतात बाई, तिळगुळ, तिळगुळ तिळगुळ हे ते खाल्लं. तर कसं आहे माहिती का, आता दोन बरं आहे मी इकडं माहेरला आली बरं का भाऊ बहिणींनो. पण बरबडेच्या कामात चालू होते ना, लगेच मी गेली होते दुसऱ्या दिवशी माघारे. मग त्यामुळे आपल्या जी मैत्रिणी आहे, त्या मैत्रिणी म्हणजे कशा आपल्या घरातच आहेत, आपल्या घरातच मैत्रिणी आहे. त्या एक दाजीची बायको आहे, परत तुम्हाला सांगते भावाची एक बायको आहे, असते आपलं एकमेकीचं दुःख सुख आपलं शेअर करत असतो. मग सकाळी गेली होती मी माझ्या बहिणीकडं, बहिणीकडे गेली. मग तिनं चहाही केला होता, शक्य तर मी चहा काही पितच नाही बरं का, पण तिनं चहाही केला होता. मग चहाही पिली, बसली गडीवर, मायरी आणि तुमचं दाजी बी होतं, आम्ही तिघ जण गेलो होतो. आले जाऊ आता काय भाऊ बहिणीला आंघोळीचा माझ्या प्रश्न पडेल, कारण की मी गाडीवर आहे आणि माझ्या माहेरात पाऊल टाकलाय, तरच जे काय भाऊ बहिणीला माझ्या आंघोळीचा प्रश्न पडलेलाच होता. पडतो काय काय भाऊ बहिणींना, त्यांचं म्हणणं का असतं की रोजच्या रोज आंघोळ करावी, पण असतात काय आड अडचणीचं पण काय विषय नाही बरं का, त्याचा बी काय विषय नाही. मग पाणी आहे, लवणी आहे, सगळं आहे, मग करायचे आंघोळ घडीपासून. आता काय सध्या मी केलेलं नाही आंघोळ. राहिला विषय भाऊ बहिणी, पावसाचा दिवस आहे तर पाऊस चालू आहे बरं का आमच्याकडे, जरा म्हणजे चांगला आबळ बिबळ आले आहे. तुला कपडे धुवायला कार करत बसतात. आता काल एका ताईची कमेंट आलेली आहे, तिचं काय म्हणणं आहे माहिती आहे का, बांध बांध आम्याला राखी बांध गाडीचा हप्ता आलेला आहे, बांध आम्याला राखी बांध गाडीचा हप्ता आलेला आहे, एवढ्या बा एवढ्या वेळेस तू मदत कर गाडीचा हप्ता भरायला, असं म्हणणं आहे. तर कसं आहे भाऊ बहिणींनो, जे देता घेते त्याच्या मागं तर लागते, तिथं हात धुवून त्याचा काय विषय नाही बरं का. गेल्या वेळेसच तुम्हाला सांगितलं या गाडीच्या हप्त्याला आपण, अजून पण मी मदत केलीच होती गेल्या महिन्यात मी, पण आता स्पष्ट स्पष्ट त्याला मी सांगितलेलं आहे, जर तू याच्याने गाडीचा हप्ता गेला तर भर, आणि जर तू याच्याने गाडीचा हप्ता नाही गेला तर बिंदास्त शॉकनं गाडीची शोरूमवाली येते ना, ती गाडी शोरूममध्ये घेऊन जाते, आपल्याला काय मध्ये कुणी घ्यायचं नाही. जेवढं होत आहे तेवढं तर आपण नेमकं करायचा प्रयत्न करतो भाऊ बहिणी. पण आता काय आमची परत अजून जी आपली जी चांगली भाऊ बहीण असतात सांगणार, त्यांचं काय म्हणणं होतं की योगिता तू स्वतःसाठी खर्च कर, प्रत्येक वेळी देणं घेणं हे पण योग्य नसतं, कारण की तू स्वतःसाठी पण थोड्या पैशाचे सेविंग करून ठेव, स्वतः कसे बी पैसा राहते. आता आहे तर काय कुणाला देऊन घेऊ नको असं म्हणणं होतं. तर भाऊ बहिणीनं माझ्याकडे द्यायला मी हेट नाही झाली, एक एक रुपयाला माग आता सध्या खरं सांगायला गेलं, कारण की ह्या वेळेस माझं दवाखान्याला मी भरपूर पैसे झालेत आहे. आणि तुम्हाला सांगते ह्या महिन्यात माझं जाणं येणं पण असं भरपूर झालेलं आहे, खर्च भरपूर झालेला आहे माझा. त्यामुळं तुम्हाला सांगते सध्याची माझी जी परिस्थिती आहे ना, ही माझी परिस्थिती सध्याची लय बिकट आहे, त्यामुळं कोणाला जाणं येणं तर लांबच आहे, म्हणजे काही ते नाही घेणं. हा आता आपल्याकडे जर 4 रुपये असते तर मी नाही विचार करत बरं का, प्रत्येकाच्या आडीनडीला मी मदत करत असते, पण सध्या माझीच अशी कॅपॅसिटी आहे. आणि दुसरी गोष्ट तुम्हाला सांगते, माझा जे पाय दुखतो का ना, ह्या पायाविषयी तुम्हाला सांगते, मला काढायचं होतं एक्सरा मला काढायचा होता, पण त्यासाठी बघू आता कामावर पण आता आपल्याला जायचं आहे बरं का भाऊ बहिणीनं, सुट्टी काढली होती कारण की तब्येत बरोबर नव्हती, त्यामुळे सुट्टी काढलेली होती, जायचं आहे कामावर मी जॉईन व्हायचं आहे मला. तर राजू कामाला गेला, राजू मला काय म्हणला की अगं म्हणलं आमचं बँकेचं काम करायचं आहे, म्हणलं की आजच्या दिवस मला काम आहे जाऊ दे, म्हणलं मला आजच्या दिवस कामाला उद्याला की म्हणलं आपण जाऊ संघाचं जे काय असेल ते करून टाकू. तर भाऊ बहिणीला गेले 1-2 महिन्यापूर्वीच मी माझं आधार लिंक केलेलं आहे बँकेच्या पुस्तकाला, तरी पण मला परत लिंक करायला सांगतात. तर जे आमच्या तिथं ती पोरग होताना फॉर्म भरलेला, त्याने एक मला फोटो काढून दिलेला आहे, तर म्हणलं की हे फोटो दाखवा तुम्ही बँकेमध्ये, तुमचं कसं आधार कार्ड लिंक करायचं हे तुम्हाला करून देते. आता म्हणलं लाडक्या बहिणीचं तेवढं 3000 रुपये येणार, हॉटेल वाया घरात 4 पैसे खर्च आहे,
किंवा तुम्हाला सांगते चार पैसे घरात खर्चून म्हणले ती पायात जाऊन एक्सरा बिक्सरा तरी काढल्या असता नेमकं काय शिरवशीर चढली काय झालंय. आता काही माझ्या बहिणींचं असं म्हणणं आहे की योगिता तुला जी मी मांद्याचा जे प्रकार असतो ना, हे मांद्याचा प्रकार म्हणजे त्या मांडीवरती जास्त चरबी चढलेली असेल त्यामुळं तुला तसं होत नाही. तर भाऊ बहिणींनो, गोळे खाल्ले की चरबी कुठं जाते, गोळ्या खाल्ल्या की चरबी कुठं जाते, आणि गोळ्या नाही खाल्ली की चिखणूक जी मारतोय आगा 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 पाय नुसतं आकडायला का काय येणार. पण या काही कशी चरबी माझ्या हाय अशी तर तब्येत हाय, चरबीचा जर प्रकार असेल तर मला मागत झाला असता. मी तुम्हाला माझा रिपोर्ट दाखवेन भाऊ बहिणीनं, माझं जे चरबीचा हा प्रकार आहे ना, हे ज्यावेळेस मी मुलाचं ट्रीटमेंट घेतलं त्यावेळेस माझं 3,500 रुपये गेल्यात माझा रिपोर्ट चेक करायला. म्हणजे पूर्ण सगळी माझी सगळं चेकअप झालेलं आहे, माझं सगळं चेकअप झालेला आहे. परत त्यानंतर तुम्हाला सांगते मला थायरॉइड हा आहे ना, थायरॉइड मला त्यावेळेस थोडासा दाखवला होता नॉर्मल. परत मी मधी थायरॉइडची टेस्ट केली तर त्यावेळेस थोडासा वाढलेला आहे माझा थायरॉइड. तर त्या थायरॉइडमुळं माझी तब्येत वाढली जाते असं डॉक्टरांचं सुद्धा म्हणणं आहे, डॉक्टरांसुद्धा मला ते सल्ला दिलेला आहे. पण मला आता चांगले एखादं दवाखान्यात जाऊन परत अजून माझं रक्तही चेक करून तुम्हाला सांगते करायचं का मग. ठीक आहे, आता पिंकीने आणलं होतं खायला हे रसं वाटेत आणलं होतं देव आणलं होतं भाऊ बहिणी देवाचा घेतला एवढा राहिला आहे मायरी तुम्हाला सांगते. तर मायरी आता मायरीने नंबर मारलाय, मायरी चालली माझ्या अगोदर आंघोळीला. तर मायरी आपण करून आहे चांगली मी माझ्या मनाला आलं तर करेन आंघोळी, मला काही नसतं भाऊ बहिणी. मी गावा शिवारला गेले करा मी ती माझ्या मनावरती काम असते. सकाळपासून निघाला ते भाऊ बहिणीनं घालणं तर ते आपल्या बँकेचं काय काम त्यांना म्हणलं बघा तुमच्या ह्यानं होय काय हो मी त्यांना म्हणते थांबा आपलं उद्याच्या बाहेर आलो घरी आहे बघायचं काय ते बँकेचं झालं जमलं तर आपलं निघायचं घरला मला काय जायचं आता मी घरी माझा नवरा मी घरी आहे भाऊ बहिणीनं मी घरी तर माझा नवरा घरी पिंकी जेवा काय केलंय का काय बनवलंय काल म्हणून काय केलंय काय काळ नाही बाय म्हणून कसं होत बाबा हा चला भाऊ बहिणी तुमचं दाजी तर निघालं होतं सकाळपासून थांबल्या तर म्हणलं थांबा एवढं बँकेचं बघू काय होतंय काय नाही जायचं मला तर काय थांबायचं काय लाडक्या बहिणी 3,000 रुपये दिले नाही तर भाऊ बहिणी तिला असं तर नसते का गेली मग मी सुद्धा 3,500 रुपये चेक करावं लागल काय काय नाही मायरी काय गेली खटपट करायला मायरी मायरी दिसते का तरी तिथं काय म्हणते काय म्हणते मेकअपचा बॉक्स
बरे चल बरे